चैप्टर 18 थ्री डायमेंशनल शेप्स। थ्री डायमेंशनल म्हणजे त्रिमितीय आकार, ज्याला तीन डायमेंशन आहेत अशा आकारांना काय म्हणायचं? थ्री डायमेंशनल शेप्स। तर तिसरा आकार, तिसरा शेप कोणता आहे? ट्रायंग्युलर प्रिझम, म्हणजे त्रिकोणी चित्ती। त्रिकोणी चित्ती, ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणी आणि प्रिझम म्हणजे चित्ती, आणि सिलेंडरस वृत्त चित्ती किंवा दंडगोल, वृत्त म्हणजे वर्तुळ। आता ह्या आकाराला काय म्हणायचं? ट्रायंग्युलर प्रिझम। द ट्रायंग्युलर प्रिझम हॅज नाईन एजेस, सिक्स व्हर्टेसेस अँड फाईव्ह फेसेस। आता कोणते एजेस ते बघू आपण। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि नऊ, हे काय झाले? एजेस। याला आपण नाव देऊ ए, बी, सी, नंतर डी, ई आणि एफ। सिक्स व्हर्टेसेस, वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स, ए, बी, सी, डी, ई, एफ, दीज ऑल आर व्हर्टेसेस। व्हर्टेसेस म्हणजे शिरोबिंदू, एजेस म्हणजे कडा। अँड फाईव्ह फेसेस, आता आपण मोजू। एक हा जो त्रिकोण आहे तो एक, वरचा त्रिकोण दोन आणि समोरचा आयताकृती किती झाले? तीन, ह्या बाजूचा चार आणि इकडल्या बाजूचा आयत सहा, पाच। फाईव्ह फेसेस, फेसेस म्हणजे पृष्ठे, सरफेसेस, म्हणजे डी ई एफ हा एक फेस, ए बी सी हा एक फेस, दुसरा तिसरा फेस ए बी ई डी, चौथा बी ई एफ सी, पाचवा ए सी एफ डी हा एक फेस। आता सिलेंडर, सिलेंडरला काय आहे? तर एक्झाम्पल काय सिलेंडरचं? उभा डबा जो असतो तो कोणत्या आकाराचा असतो? सिलेंडरचा। पण सिलेंडर कसा पाहिजे? क्लोज, क्लोज असेल म्हणजे वरून झाकण असेल आणि खालून तळ। तर अशा सिलेंडरला काय असतात? टू सर्क्युलर एजेस, ही एज, ही काय? ही एज आहे, ही सर्क्युलर एज। टू सर्क्युलर एज, टू फ्लॅट सर्क्युलर फेसेस, म्हणजे हे सपाट पृष्ठभाग आहे, फ्लॅट सर्क्युलर आहे, हे काय आहे? फेस आहे, सरफेस आहे तो, फ्लॅट सर्क्युलर फेस, म्हणजे टू सर्क्युलर एजेस, टू फ्लॅट सर्क्युलर फेसेस अँड वन कर्व्ड फेस। आणि हा जो मधला आहे तो वक्र आहे, वक्र पृष्ठभाग आहे। मग तो किती आहे? एक आहे। आणि दोन कसे आहेत? फ्लॅट सर्क्युलर फेस आहे, आणि एक फेस कसा आहे? कर्व्ड फेस आहे। आणि एजेस किती आहे? दोन सर्क्युलर एजेस आहेत, पण ह्याला एक पण व्हर्टेक्स नाहीये। आता आपण उदाहरण बघू। आपल्याला प्रिझम आता तयार करायचा आहे ट्रायंग्युलर, त्यासाठी आपण काय करणार आहे? कागदावर असं एक आकृती काढून घेणार आहे। ही जी आकृती आहे ती आपण आता कागदावर काढलेली आहे, ही अशी, आणि नंतर ही आकृती अशी कात्रीने कापून घ्यायची। मग ती आकृती कशी होते? ही अशी। मग आपण हे थोडं असं फोल्ड करून असं करणार आहोत, आणि हे वरचं सरफेस, हा खालचा सरफेस, फेस वन टू
3, 4 and 5. 5 faces. तसंच आपल्याला सिलेंडरचं पण करता येईल. समजा आणि इथं एक असं झाकण, तळ आणि हे झाकण, समजा हा तळ झा आणि वरचं झाकण आणि हे जे आहे ते कर्व्ह फेस. असं आता आपण एका कागदावर काढून घेऊ आणि मग ते आपण कापू. हे असं आपण काढलं, आता आपल्याला हे कापून घ्यायचंय. असं पूर्ण असं कडेकडेने असं कापायचंय. तर ह्या आकृतीला काय म्हणायचं, नेट म्हणतात, नेट किंवा घडणी. ह्याच्यापासून आपल्याला काय करायचंय, दंडगोल तयार करायचाय, सिलेंडर तयार करायचा, वृत्तचित्ती तयार करायची. आता हे आपण कापून झालेले आपलं, आता हे असं फोल्ड केलं आपण. आणि हे वरचं झाकण, हे खालचं बूड, म्हणजे टू फ्लॅट सर्क्युलर फेस अँड वन कर्व्ह फेस. त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय, तर हा असा उभा डबा, हा काय सिलेंडर शेपचा आहे. तसंच अजून ही एक डबी आहे, ही पण सिलेंडरची शेपचीच आहे. या डबीला एक कर्व्ह वक्र पृष्ठ आहे आणि हे फ्लॅट दोन सर्क्युलर फेसेस आहेत आणि एजेस किती आहेत, दोन. सर्क्युलर एज एक आणि वरची दोन. तसंच हे पण सिलेंडरच्या आकाराचं आहे, पण सिलेंडरला व्हर्टेक्स नसतो, त्याला शिरोबिंदू नाही. हे याचं वैशिष्ट्य आहे, नो व्हर्टेक्स. ह्याला जसे कोपरे आहेत त्रिकोणाला, तसे ह्याला सिलेंडरला नसतात. थ्री डायमेन्शनल शेप्स, देर आर सेवन थ्री डायमेन्शनल शेप्स. फर्स्ट क्युबॉइड्स रेक्टेंग्युलर प्रिझम, इष्टिका चिती किंवा चौकोनी चिती. नंतर क्यूब्स म्हणजे घन, ट्रायंग्युलर प्रिझम म्हणजे त्रिकोणी चित्ती. फोर्थ सिलेंडर्स, वृत्तचित्ती किंवा दंडगोल. पिरॅमिड्स म्हणजे सूची, क्वाड्रॅंग्युलर पिरॅमिड चौकोनी सूची, ट्रायंग्युलर पिरॅमिड त्रिकोणी सूची. कोन्स म्हणजे शंकू आणि स्पियर्स म्हणजे गोल. तर इष्टिका चित्ती कशी असते आकाराने, हा जो आकार आहे हा इष्टिका चित्तीचा. हा आकार आहे क्यूबचा, ट्रायंग्युलर प्रिझम. आकार आहे ट्रायंग्युलर प्रिझमचा. नंतर दंडगोल, नंतर पिरॅमिड म्हणजे सूची. सूचीचा आकार आपण आता काढू.
हा आकार आहे क्वाड्रेंगुलर पिरामिड, तर त्रिकोणी सूची, त्रिकोणी सूचीचा आकार. नंतर शंकू कोन, स्पियर म्हणजे गोल. तर आता आपल्याला पुढल्या व्हिडिओ मध्ये हे शिकायचे सूची, पिरामिड्स, नंतर कोन्स आणि स्पियर्स. आतापर्यंत आपण हे चार आकार शिकलेले आहेत.